Hello students, today we are going to learn seeking permission. Seeking permission म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलंच आहे. सिकिंग परमिशन कशी घ्यायची ते आज आपण शिकूया. सिकिंग परमिशन घेण्यासाठी मे कॅन कुड यापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक वाक्याचा वापर करून सिकिंग परमिशन घेतली जाते. आता पाहूया मे पासून सुरू होणारे प्रश्नार्थक वाक्य. मे प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब, मे अधिक क्रियापदाचे मूळ रूप अशी रचना करून प्रश्नार्थक वाक्य बनवून परवानगी मागता येते. ती कशा प्रकारे मागायची ते आज आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. Yes. आता पाहूया कॅनने सुरू होणारे प्रश्नार्थक वाक्य बनवून सिकिंग परमिशन कशी घ्यायची. कॅन प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजेच कॅन अधिक क्रियापदाचे मूळ रूप अशी रचना करून प्रश्नार्थक वाक्य बनवून परवानगी घेता येते. ते कशा प्रकारे घेता येते ते आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. कॅन आय रीड दिस बुक? यस. कॅन आय बॉरो युअर पेन प्लीज? यस. थँक यू. वेलकम. मे आणि कॅन याप्रमाणेच कुड यापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक वाक्याचा वापर करून सुद्धा सिकिंग परमिशन घेता येतो. कुड प्लस बेस्ट फॉर्म ऑफ वर्ब, कुड अधिक क्रियापदाचे मूळ रूप अशी रचना करून प्रश्नार्थक वाक्य बनवून परवानगी घेता येते. ती कशा प्रकारे घेता येते ते आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. कुड आय डान्स? यस. कुड आय ओपन दिस गेट? यस. पाहिलं मुलांनो, मे कॅन कुड यापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक वाक्याचा वापर करून कशा प्रकारे परवानगी घेतली जाते. याशिवाय डू यू माइंड इफ, इज इट ओके इफ, इज इट ऑलराईट इफ यापासून सुद्धा सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक वाक्याचा वापर करून परवानगी मागितली जाते. ते सुद्धा आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. Is it all right if I call you tomorrow? Yes. आज आपण सिकिंग परमिशन कशी घ्यायची ते आपण उदाहरणाच्या सहाय्याने शिकलेलो आहोत. हा घटक तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. उदाहरणांचा अधिक सराव करा. शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे भरपूर अभ्यास करा, भरपूर मार्क मिळवा आणि सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.